आता काय करायचं आपण कृती बघू. टेक अ स्पूनफुल ऑफ लाईम स्टोन पावडर इन एन इव्हॅपोरेटिंग डिश, हीट इज स्ट्रॉंगली ऑन अ हाय ब्लू फ्लेम. म्हणजे बाष्पण पात्रामध्ये एक चमचाभर चुनखडी घ्यायची, हा लाईम स्टोन पावडर, त्याला मोठ्या 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 निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या, म्हणजे ब्लू फ्लेम म्हणजे जास्त जाळा द्यायचा आहे. ऍड झिंक डस्ट इन टू कॉपर सल्फेट, मग त्याच्यात काय टाकायचंय, कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्तची पूड टाकायची. ऍड पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन टू बॅरियम सल्फेट सोल्युशन, आणि त्याच्यात बॅरियम सल्फेट द्रवणात पोटॅशियम क्रोमेटचे द्रवण टाकायचे. मग ऍड सोडियम कार्बोनेट सोल्युशन टू द कॅल्शियम क्लोराईड सोल्युशन, मग सोडियम कार्बोनेटचं सोल्युशन कसं टाकायचंय कॅल्शियम क्लोराईडमध्ये. टेक थॅलिक अनहायड्रेट इन द इव्हॅपोरेटिंग डिश, आणि एका इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये म्हणजे बाष्पण पात्रामध्ये थॅलिक अनहायड्रेट घ्यायचंय. क्लोज द एंड ऑफ द स्टीम ऑफ फनेल विथ अ कॉटन प्लग, आणि तुम्ही जे नरसाळ्याचे नळीचे तोंड कापसाने बंद करायचे, हे नरसाळ बाष्पण पात्रावरती उघडे ठेवायला लावलेले आहे. लक्षात, हीट द इव्हॅपोरेटिंग डिश ऑन अ ट्रायपॉड स्टँड स्लोली ऑन अ लो फ्लेम. मग त्याला काय करायचंय, आता तुम्ही जेव्हा बाष्पण पात्राला तिवईवर लहान निळ्या ज्योतीने मंद उष्णता द्या, म्हणजे याला काय द्यायची, हळूहळू छोटी हळूहळू उष्णता द्यायची मंद याच्यावरती. व्हॉट डीड यू ऑब्झर्व इन द फनेल ड्युरिंग हिटिंग, मग तुम्हाला काय लक्षात येईल की तुम्ही जेव्हा नरसाळ्याचा जेव्हा तो उष्णता देता, तर त्याला काय त्याच्यात काय होईल, तुम्हाला काय वाटतं, तर हे सगळं तुमचं रेफरन्स तुम्ही याच्यात लिहायचं आहे. ठीक आहे, काय आन्सर मिळतं तुमचे ऑब्झर्वेशन सगळे. ऑब्झर्व अँड कीप अ रेकॉर्ड ऑफ फिजिकल अँड केमिकल चेंजेस दॅट यू एक्सपिरियन्स इन युअर डेली लाईफ, म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांमध्ये तुम्ही जे भौतिक आणि रासायनिक बदल बघतात अनुभवतात त्यांचे निरीक्षण करून नोंदी ठेवा, असं त्यांनी सांगितलंय. अ फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन द पॅरामीटर सच एज अ टेम्परेचर प्रेशर, म्हणजे तापमान दाब यासारखी परिमापी बदलल्यामुळे भौतिक बदल घडून येतो. म्हणजे जर टेम्परेचर आणि प्रेशर चेंज झालं तर काय होतं, तिथे फिजिकल चेंज घडून येतो. ऑफ्टन फिजिकल चेंज इज इन रिव्हर्सिबल, मग भौतिक बदल हा काय प्रत्यावर्ती, म्हणजे तो रिव्हर्सिबल आहे, परत रिव्हर्स होतो तो. द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन फिजिकल चेंज, पण भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे ते तसेच राहते, हा त्याच्यात काहीच बदल होत नाही. फॉर एक्झाम्पल, आईस इज ट्रान्सफॉर इन टू वॉटर ऑन हिटिंग अँड वॉटर इज ट्रान्सफॉर इन टू आईस ऑन कुलिंग. म्हणजे हे बघा, बर्फ घेतला, बर्फाला तुम्ही जर हीट केलं म्हणजे उष्णता दिली तर त्याचं पाण्यात रुपांतर होतं, पण पाण्याला जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं, कूल केलं म्हणजे एकदम थंड याच्यात ठेवलं, तर काय होतं, त्याचा परत आईस होतो, म्हणजे परत बर्फ होतो. ऑन द कॉन्ट्ररी, इफ द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग अ प्रोसेस देन इट इज कॉल्ड केमिकल चेंज. म्हणजे जर त्याचं कंपोजिशन, त्या वस्तूचं कंपोजिशन हे चेंज होत असेल तर त्याला केमिकल चेंज म्हणतात. एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलले तर त्याला रासायनिक बदल म्हणतात. ठीक आहे, कंपोजिशन ऑफ मॅटर हे चेंज झालं तर त्याला केमिकल चेंज म्हणतात. व्हेन वी कॉल अ पर्टिक्युलर प्रोसेस ऑर फेनॉमेना एज अ केमिकल चेंज, सम केमिकल चेंज रिएक्शन आर टेकिंग प्लेस इन द कॉन्सर्न मॅटर. म्हणजे एखादी प्रक्रिया, जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे हे आपण म्हणतो, तेव्हा संबंधित द्रव्यात काहीतरी रासायनिक अभिक्रिया झालेली असते, म्हणजे त्याच्यात काहीतरी केमिकल रिएक्शन झालेली असते. अ केमिकल रिएक्शन इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्स अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड आर ट्रान्सफर इन टू न्यू सबस्टन्स बाय फॉर्मेशन अ न्यू बॉन्ड्स. म्हणजे रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी क्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधनाचे विभाजन करून नवीन रासायनिक बंध तयार होतात आणि त्या पदार्थाचे रुपांतर नवीन पदार्थांमध्ये होते. म्हणजे ते काय करतात, ही प्रोसेस अशी की ते बॉन्ड ब्रेक करतं कोणत्या पण पदार्थामधले, आणि ते ब्रेक केले की त्याच्यातून नवीन सबस्टन्स बनतो. नवीन सबस्टन्स बनला की तिथे नवीन बॉन्ड फॉर्म होतो. आलं लक्षात, द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन केमिकल रिएक्शन आर कॉल्ड रिएक्टंट्स. म्हणजे जे पदार्थ या केमिकल रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात त्यांना अभिक्रियकारक असे म्हणतात किंवा अभिकारक असे म्हणतात. ठीक आहे, वेअर ॲज द सबस्टन्स फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ अ केमिकल रिएक्शन बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स आर कॉल्ड प्रोडक्ट. आणि नवीन जो पदार्थ तयार होतो, तुमचा जो रिझल्ट असतो, दोन सबस्टन्स घेते, त्याच्यामध्ये तुम्ही केमिकल रिएक्शन केली आणि त्याच्यातून तुम्हाला एक नवीन सबस्टन्स मिळाला आहे, तुमचा तो रिझल्ट आहे, आणि मग त्याला काय म्हणतात, प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज केमिकल रिएक्शन. तुम्हाला एक्झाम्पल दिलंय की
जे पद उदाहरणार्थ कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो, ती एक रासायनिक अभिक्रिया आहे. इन के दिस रिएक्शन कोल अँड ऑक्सिजन आर द रिएक्टंट्स व्हाइल कार्बन डायऑक्साइड इज अ प्रोडक्ट. आता रिएक्शन कोणत होते, रासायनिक अभिक्रिया कोणत होते, कोल आणि म्हणजे कोळसा आणि ऑक्सिजन मध्ये. आणि मी इथं काय तुम्हाला कार्बन डायऑक्साइड, मग कोळसा आणि ऑक्सिजन हे रिएक्टंट झाले आणि कार्बन डायऑक्साइड हा काय झाला, प्रोडक्ट झाला, जो तुम्हाला रिझल्ट मिळतो. अ केमिकल रिएक्शन इज रिप्रेझेंटेड बाय अ केमिकल इक्वेशन. आपण ही केमिकल रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरण लिहितो किंवा त्याचा वापर करतो. आता केमिकल इक्वेशन, केमिकल इक्वेशन म्हणजे लेट अस फर्स्ट लुक ऍट अ केमिकल रिएक्शन इन ऍक्टिव्हिटी टू. अ कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट इज फॉर्म ऑन ऍडिशन ऑफ झिंक डस्ट टू द ब्लू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. दिस केमिकल रिएक्शन कॅन बी रिटर्न इन अ ब्रीफ एज फॉलोज. म्हणजे प्रथम एका रासायनिक अभिक्रिया पाककृती दोन मध्ये कॉपर सल्फेट निळ्या रंगाच्या द्रवणात जास्तीत जास्त पूड घातल्यावर झिंक सल्फेट रंगहीन द्रवण तयार होते. ही रासायनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे मांडता येते. म्हणजे कशात टाकलं आपण झिंक सल्फेट, कशात टाकलं झिंक डस्ट, याच्यात ऍड केलं आपण हा कॉपर सल्फेट. मग आता ते कसं ऍक्विअस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट, काय कॉपर सल्फेट आणि कशात टाकलं झिंक डस्ट मध्ये, मग काय मिळालं, एक्विअस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट प्लस कॉपर. म्हणजे कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण नंतर जस्तची भुकटी, आपल्याला काय मिळालं त्यांची रिएक्शन झाली तर झिंक सल्फेटचे जलीय द्रावण आणि तांबे प्लस कॉपर. मग दिस इज सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिएक्शन इन वर्ड्स इज कॉल्ड वर्ड इक्वेशन. मग ही काय अशा प्रकारे शब्दांच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडला शाब्दिक समीकरण असे म्हणतात. म्हणजे याला काय म्हणतात, वर्ड इक्वेशन. अ वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन इन फर्दर कंडेन्स फॉर्म बाय युझिंग केमिकल फॉर्म्युला एज फॉलोज. आणि नंतर हेच शाब्दिक समीकरण आपण अजून संक्षिप्त स्वरूपात रासायनिक सूत्रांचा वापर करून जर लिहायचं म्हटलं तर ते कसं येतं, मग CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेटचा हा केमिकल फॉर्म्युला झिंक डस्ट ZN. मग काय मिळतं, ZnSO4. कोणाची रिएक्शन झाली, झिंकची कोणासोबत झाली, या सल्फेट सोबत, लक्षात. आणि कॉपर हा तसाच राहिला शेवटी. द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन इन अ कंडेन्स फॉर्म युझिंग केमिकल फॉर्म्युला इज कॉल्ड केमिकल इक्वेशन. रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त रूपात स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात. इन द अबव इक्वेशन ऑफ कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4 अँड झिंक ZN आर द रिएक्टन्स. मग हे दोन काय झाले, रिएक्टन्स. का तर ह्या दोघांमध्ये रासायनिक अभिक्रिया झाली. दे रिएक्ट विथ इच अदर टू फॉर्म कॉपर पार्टिकल्स अँड सोल्युशन ऑफ कलरलेस झिंक सल्फेट ऍज द प्रोडक्ट हॅव्हिंग टोटली डिफरंट प्रॉपर्टीज. मग ह्या दोघांनी रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर काय मिळालं, हे दोघं मिळाले. मग हा त्याचा रिझल्ट आहे म्हटल्यावरती हा काय झाला, प्रोडक्ट झाला. आलं लक्षात. द आयोनिक बॉन्ड इन द रिएक्टंट ब्रेक्स द आयोनिक बॉन्ड इन द प्रोडक्ट इज फॉर्म ड्युरिंग द रिएक्शन. म्हणजे अभिक्रिया होताना CuSO4 ह्या अभिकारामधील आयोनिक बंधांचे विभाजन होते, तसेच ZnSO4 ह्या उत्पादातील आयोनिक बंध अभिक्रिया होताना तयार होते. आलं लक्षात. म्हणजे आयोनिक बॉन्ड कोणाचा, याचा, ह्या रिएक्टंटचा, म्हणजे हा रिएक्टंट आहे म्हणून त्याचा ब्रेक झाला आणि त्याच्यात प्रोडक्ट कुठे फॉर्म झाला, तो इथे झाला. मग ते इथे बनलं त्याचं, ठीक आहे.